सैराम सगळ्यांना, मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण अगदी हॉटेलसारखी झणझणीत अशी पावभाजी बघतोय। हो, आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून पावभाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। अगदी परफेक्ट रेसिपी आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। बट त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आधी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि वरती दिलेल्या बेल आयकॉनला हिट टच करा। चला तर आता आपण फटाफट आपली रेसिपी बघूया। तर आजचा मेनू आहे आपला पावभाजी। पावभाजीसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते। इथे घेतलेले आहेत मी फ्लावर घेतलेले आहेत, फ्लावरचे तुकडे आहेत, इथे गाजरचे तुकडे आहेत, इथे शिमला मिरची आहे, इथे वाटाणे आहेत, इथे बटाटे आहेत, इथे टोमॅटो आहे, बटर घेतलेलं आहे आपण। त्याच्यानंतर आपल्याला भाज्यामध्ये फोडणीसाठी लागणार आहे कांदा, टोमॅटो, लसूण आणि अद्रक। आणि त्याचबरोबर इथे मी ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। मला बेडगी मिरची मिळाली नाही म्हणून मी लवंगी मिरची घेतलेली आहे, जिला मी पाण्यामध्ये सोक करून ठेवलेला आहे। आणि लागणार आहे आपल्याला पाव। तर इथे झाले हे भाज्यांचं। तर आता आपल्याला मसाले काय काय ऍड करायचे ते बघूया। तर इथे मी आहे माझ्याकडे पावभाजी मसाला, इथे आहे जिरे, इथे आहे जिरा पावडर, इथे आहे आपल्याला लाल तिखट, इथे आहे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि त्याच्यानंतर इथे आहे धने पावडर। तर इथे मी कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरे। जिरे अर्धा टीस्पून टाकायचे आहेत, जिरे छान तळतळू द्यायचे आहेत आपल्याला। तर हे बघा जिरे आपले छान फुलले। तर आता आपण ह्याच्यामध्ये ना बटाटे ऍड करूया। बटाटे आपण छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तर इथे बघा 2 मिनिटे आपले बटाटे छान फ्राय झालेले आहेत। तर आता आपण याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घेऊया। या भाज्या आपल्याला छान पद्धतीने एकजीव करून घ्यायच्या आहेत। आपल्या भाज्या व्यवस्थित झालेल्या आहेत। तर आता आपण ह्याच्यामध्ये ना हे जे टोमॅटो एक होता तो मी ह्याच्यामध्ये आत्ता ॲड करते। आणि आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून मीठ टाकून घेणार आहोत आणि हा छान पद्धतीने कुक करून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे साधारण भाज्या चांगला फ्राय व्हायला एक ते दोन मिनटं व्यवस्थित पाहिजे। तर इथे बघा आपल्या भाज्या व्यवस्थित झालेल्या आहेत। तर मी आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेते। तर पाणी थोडंसंच टाकायचं आहे जेणेकरून आपल्या भाज्या ज्या आहेत ना त्या छान पद्धतीने ह्याच्यामध्ये मॅश होतील। हे बघा, तर आता मी ह्याला झाकण लावून ह्याच्या छान 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर इथे मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे, याच्यामध्ये मी हे कोथिंबीर ॲड करणार आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जाणार आहे लसूण आणि अद्रक, लसूण आणि अद्रकचे तुकडे 1 इंच घेतलेलं मी। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जाणार आहे या मिरच्या ज्या आपण पाण्यामध्ये छान पद्धतीने सोक करून ठेवलेल्या त्या मी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि आता ह्याला छान असं बारीक वाटून घेते। तर इथे बघा आपण अद्रक, लसूण आणि मिरची छान वाटून घेतलेली आहे। तर याच्यामध्ये मी जी मिरची वापरली आहे ती मिरची ॲक्च्युली लवंगी मिरची आहे, पण ह्याच्यामध्ये खरं तर बेडगी मिरची टाकली जाते। माझ्याकडे बेडगी मिरची नव्हती म्हणून मी लवंगी मिरची वापरली। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की बेडगी मिरचीच वापरा इथे। तर आता आपण पुढची प्रोसेस, इथे बघा आपल्या भाज्या छान कुक झालेल्या आहेत, अगदी व्यवस्थित कुक झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तर आता मी ह्याला ना छान पद्धतीने मॅश करून घेणार आहे, अगदी काय म्हणतो आपण त्याला पूर्ण असं गिर करून टाकणार आहे त्याला त्या भाज्यांना। तर इथे मी घेतलेली आहे एक कढई, या कढईमध्ये आता आपण टाकणार आहोत तेल। 1 ते 2 चम्मच तेल टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जाणार आहे थोडंसं बटर। तर मी दोन्ही व्यवस्थित घेतलेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकतोय जिरं, जिरं छान ह्याच्यामध्ये फुलू द्यायचं आहे आपल्याला।
हे बघा जिरे छान या बटर आणि तेलामध्ये फुललं गेलं पाहिजे व्यवस्थित। तर आता आपण याच्यामध्ये टाकतोय कांदे। तर इथे मी हे कांदे घेतले त्याच्यामध्ये टाकून घेते। गॅसची फ्लेम आहे ती हायच ठेवायची आहे तुम्हाला। आणि कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे। तर इथे बघा आपला कांदा जो आहे तो छान पद्धतीने इथे थोडा ब्राऊन कलर आलेला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये ही अद्रक लसूण आणि मिरची जी पेस्ट केली आहे ती ह्याच्यामध्ये ॲड करून घेतोय, जेणेकरून आपला अदरक कळी लसणाचा जो कच्चेपणा आहे तो छान ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण निघून जाईल। तर इथे व्यवस्थित मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हे टोमॅटो। तर टोमॅटो हे आपल्याला छान ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी भाजी शिजताना सुद्धा मीठ टाकलं होतं आणि आता देखील मीठ टाकते। तर तुमच्या टेस्टनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये कमी जास्त मीठ टाकू शकता। तर इथे बघा आपला कांदा टोमॅटो छान असं हे विरघळलेला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये ना मसाले आणि भाज्या ॲड करून घेऊया। तर मी इथे वापरते अर्धा टीस्पून लाल तिखट, सॉरी, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जाणार आहे ही काश्मीरी लाल मिर्च पावडर, मी 2 चम्मच वापरलेली आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जाणार आहे 1 चमचा धने पावडर, अर्धा टीस्पून इथे जाणार आहे जिरा पावडर आणि त्याच्यानंतर इथे मी 2 चम्मच पावभाजी मसाला वापरते। आणि आता आपण हे छान गॅसची फ्लेम आहे ती मंद करून ह्याला छान एकजीव करून घेणार आहोत। आणि आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते। तर पाणी ह्याच्यासाठी ॲड केलं आहे जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते खाली लागून करपू नये म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। तर आता ह्याला आपल्याला 2 मिनटं मंदाचेवरती झाकण ठेवून द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। तर इथे आपण बघूया आपली कांदा टोमॅटो छान ग्रिल झाला आहे का। तर हे बघा मसाला आपला छान पद्धतीने शिजलेला आहे, व्यवस्थित अगदी झालेला आहे, बघू शकता तुम्ही। तर आता ह्याच्यामध्ये मी ज्या भाज्या मॅश केल्या होत्या त्या मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। इथे मी या भाज्या ॲड करून घेते। बघा किती मस्त आपल्या भाज्या ज्या आहेत त्या मॅश झालेल्या आहेत। तर इथे बघा मी या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेल्या, छान पद्धतीने मॅश करून घेतलेल्या आहेत मी। हे आता छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। हे व्यवस्थित मिक्स झाले आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊया। तर मी साधारण पाणी इथे अर्धा ग्लास वापरलेलं आहे। याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करून घेते। आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ही कसुरी मेथी, ती देखील मी ह्याच्यामध्ये ॲड करते। पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही आहे तर नाही टाकलं तरीही चालेल। व्यवस्थित ह्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि 5 मिनटं ह्याला छान असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला। भाज्या ऑलरेडी आपल्या इथे छान पद्धतीने गिर झालेले आहेत। जर तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये मॅश करायचं असेल तर तुम्ही ऑलरेडी करू शकता, मला गरज नाही वाटत आहे, मी थोड्याशा अशा ठेवलेल्या आहेत। तुम्हाला जर अजून ह्याच्यात छान अशा मॅश करून घ्यायचे असेल तर तुम्ही ते करू शकता। तर इथे आता आपण बघूया आपली भाजी व्यवस्थित झाली का। तर हे बघा परफेक्ट झालेली आहे। तर मी आता ह्याला डिशमध्ये काढून घेते। इथे मी तवा ठेवलेला आहे, या तव्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे बटर। बटर छान मेल्ट होऊ द्यायचं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडासा पावभाजी मसाला आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि ह्याला आता आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित। जळू नाही द्यायचं आहे कोणताच मसाला,
तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं जी भाजी केली होती पावभाजीची भाजी ती ॲड करते आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे जे पाव मी इथे स्लाईस करून ठेवले आहेत हे आता आपण ह्याच्यामध्ये इथे मी दुसरा एक पाव ठेवते असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला व्यवस्थित तर इथे बघा आपले पाव अगदी मस्त आणि छान झालेले आहेत पावभाजीसाठी तयार झालेले ते बघू शकता तुम्ही मस्त झालेले आहेत तर मी आता राहिलेले सगळे पाव असेच करतात इथे बघा आपली पावभाजी परफेक्ट झालेली आहे मस्त दिसतीये तर आता आपण ह्याच्यामध्ये ना वरून थोडीशी अशी कोथिंबीर ॲड करून घेऊया हे बघा पाव जबरदस्त दिसतीये आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत वरून थोडंसं बटर बटर ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल वरून तर टाका नाही टाकलं तरीही चालेल मला थोडा एक्स्ट्रा टच आवडतो त्याच्यामुळे मग मी ह्याच्यामध्ये थोडंसं ॲड करते तर हे बघा हे बटर असं ॲड करते मी इथे जबरदस्त दिसतंय तर इथे बघा आपली पावभाजी तयार झालेली आहे मस्त दिसतीये खायला सुगंधही खूप छान आहे खायलाही जबरदस्त झालेली असणार आहे तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वरती दिलेल्या बेल आयकॉनलाही टच करा धन्यवाद.